नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत YCMOU शैक्षणिक वर्ष 2021-2022 चे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये आपण BA, BCom आणि इतर शिक्षण क्रमाचे ऑनलाइन प्रवेश चालू झालेले आहेत। यानंतर मित्रांनो, प्रवेश घेण्याची शेवटची दिनांक कधी आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या इथे मित्रांनो, मी आपल्या संस्थेच्या वेबसाईटवरून एक प्रवेश पत्रक जाहीर झालेले आहे, ते डाउनलोड केलेले आहे आणि यामध्ये आपण संपूर्णपणे माहिती पाहणार आहोत प्रवेश प्रक्रियेबद्दलची। तर या इथे मित्रांनो, आपण हेडलाईन पाहू शकतो, शैक्षणिक वर्ष 2020-2021 ऑनलाईन प्रवेश सुरू। यामध्ये आपण पुढे पाहूयात, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राचे विभागीय संचालक वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार संलग्नित अभ्यासक्रम केंद्राचे केंद्र प्रमुख केंद्र आयोजक प्रवेशार्थी व सर्व संबंधितांना कळवण्यात येत आहे की सन 2021-2022 शैक्षणिक वर्षासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यातील विविध शिक्षण क्रमाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 1 जुलै 2021 पासून सुरू होत आहे। महाराष्ट्र राज्यातील सध्याची कोरोना विषाणू संक्रमणाची परिस्थिती बघता प्रवेशबाबतची कार्यवाही करताना खालील सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रवेश प्रक्रिया जी आहे ती 1 जुलैपासून चालू झालेली आहे, ऑनलाईन पद्धतीनेच घ्यायची आहे। त्याबद्दलची संबंधित सूचना आपण पाहूयात। मुद्दा क्रमांक 1 आहे, विद्यार्थ्याने आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज घरूनच भरावायचा आहे। यानंतर मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना शासनाचे प्रचलित नियम आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियमांचे काटेकोर पालन करावे। तर मुद्दा क्रमांक 3 आहे मित्रांनो, प्रवेशाबाबतच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांसाठी विद्यापीठ संकेतस्थळावर भेट द्यावी व ॲडमिशन 2021-2022 टॅब अंतर्गत दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे। यानंतर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 4 दिलेला आहे, अभ्यास केंद्राने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड केलेल्या पात्रता कागदपत्राच्या आधारे ऑनलाईन अभ्यास केंद्र मान्यता म्हणजेच स्टडी सेंटर अप्रूव्हल घ्यावयाचे आहे। यानंतर मुद्दा क्रमांक 5 दिलेला आहे, प्रवेशार्थांनी अभ्यास केंद्राचे शुल्क भीम ॲप किंवा UPIचा वापर करून भरायचे आहे। यानंतर मित्रांनो, पुढे दिलेले आहे, प्रवेशाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील। यामध्ये विना विलंब शुल्क मुदत दिनांक 1 जुलै 2021 ते 21 ऑगस्ट 2021 घेऊ शकतो आपण ॲडमिशन। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या सूचनेमध्ये दिलेले आहे की आपण जो ऑनलाईन अर्ज आहे तो आपला घरूनसुद्धा भरू शकतो। याचबरोबर या परीक्षा अर्जाचा जो फी आहे ती आपण भीम ॲप किंवा UPIच्या माध्यमातून आपण ऑनलाईन फीज जी आहे ती भरू शकतो। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे की शैक्षणिक वर्ष 2021-2022 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे, याबद्दलची संपूर्णपणे आपण माहिती पाहिलेली आहे। आशा करतो की आपल्याला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शिकत रहा। धन्यवाद।